कदम. मी आज धड्यातून शेतकरी असून आज आपल्या इथे राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून आपल्या इथे वीज प्रक्रिया करणार आहोत. त्यासाठी आपण प्रथम धनलक्ष्मी बी निवडली आहे. त्यासाठी आपण ट्रायकोडर्मा 5 मिली घेणार आहोत. तसेच रायझोएम पी एस पी 50 मिली घेणार आहोत. तसेच बायोला 25 मिली घेणार आहोत. प्रथम ट्रायकोडर्मा आपण 5 मिली घालूया. त्या तांब्यामध्ये गुळाचं पाणी आहे ते आपण थोडे शिंपडू. त्यानंतर ट्रायकोडर्मा 5 मिली ग्रेन्युलरमध्ये मिसळूया. ट्रायकोडर मा झाल्यानंतर रायझोबियम पी एस 50 मिली घेऊया. त्यानंतर पायोला 25 मिली घेऊया. त्याला हात न लावता असं पोत्यामध्ये याला असं व्यवस्थित मिक्स केल्यामुळे गळून घ्यावे लागते. त्यामुळे सगळ्या पिढ्यांना बियांना औषध व्यवस्थित लागेल. भुईमुगाचं बियाणे नाजूक असते त्यामुळे गोळून घ्यावे लागते. आणि त्यानंतर याला सावलीत 10 मिनिटं पकडून ठेवायचं.